प्रतिनिधि विवेक कुलकर्णी यांनी. आता मी शिवाजी पार्क इथल्या बालमोहन विद्या मंदिराचा आहे आणि ज्यांनी सकाळी लवकरही मतदान केलं असं काही मतदार आपल्यासोबत आहेत. मी मतदान केलं एकदा फक्त बोट दाखवाशाही, पण बघतोय की ह्यांनी मतदान केलेलं आहे. सकाळी तुम्ही मतदान करणं प्रेफर करेल काय पद्धतीने तुम्ही म्हणाल, कारण शहरी भागामध्ये मतदान कमी होतं अशी एक चर्चा असते कायम. नाही, मतदान व्यवस्थित होतं. ज्याला मतदान करायचं आहे तो आवर्जून मतदान करायला येतो. तुम्ही काय म्हणाल, पण अनेक वेळा अनुत्साह असतो, सलग सुट्ट्या आल्या, त्याच्यामुळे एक भीती आहे की मुंबईमध्ये मतदानाचा टक्का कमी होतोय की काय, तुम्ही या लोक सगळ्या लोकांना काय सांगाल? प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे आणि मतदान करणं हा आपला हक्क आहे. काय तुम्ही अपेक्षा ठेवून मतदान करता खरं, कारण आपण बघतो की लोकांच्या वेगळ्या. सामान्य माणसाला तर त्याच्या चालीरीतीमधनं जावंच लागतं, पण त्यातल्या त्यात मतदान केलं की बरं वाटतं. काय पण काय केलं पाहिजे असं वाटतंय खासदारांनी आता या नवीन टर्म मध्ये तरी, कारण रेल्वेच्या समस्या आहेत त्या दूर केल्या पाहिजे आहेतच, आणि बाकी रस्त्यावर वगैरे सुद्धा फेरीवाले किंवा हे रस्त्याने चालताना लोकांना येत नाही, ते फुटपाथ व्यवस्थित केले पाहिजेत. फुटपाथला भरपूर खड्डे आहेत आणि पार्किंग दोन्ही बाजूनी जे ठेवतात ते एका बाजूने ठेवलं पाहिजे. साधे सोपे आहे तुमच्या अपेक्षेत खरं. सरकार आपल्या परीने सर्व काही करत आहे, परंतु आपल्याकडे असलेल्या लोकसंख्येमुळे आपल्याला ते शक्य होत नाही. म्हणून सरकारला दोष देण्यात काही अर्थ नाही, आपण नागरिकांनी सुज्ञ रीतीने वागलं पाहिजे. मला सांगा, आता ईव्हीएम वरून अनेक वादविवाद होतात, काही लोक म्हणतात ईव्हीएम हवंय नको. तुमचा अनुभव कसा होता मतदानाचा ईव्हीएमचा? ठीक आहे. आणि व्हीव्हीपॅट देखील तुम्हाला तुम्ही मत ज्याला दिलंय बघितलं? हो आहे, व्यवस्थित आहे. मी ज्याला दिलं त्याच आलं तिकडे. तुम्हाला तुझा अनुभव आला? हो बरोबर. तुम्हाला ईव्हीएम मधून सुद्धा काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित सुरळीत सुरू. आपण बघतो की सुरळीतपणे हे मतदान दादरच्या भागात परिसरात सुरू झालेलं आहे. अशाच पद्धतीने दिवसभर मतदान व्हावं अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मी आता शिवाजी पार्क मध्ये बालमोहन विद्या मंदिर समोर आहे आणि इथं शिवाजी पार्क मॅरेथॉन क्लबचे हे सदस्य आहेत आणि यांनी आता सकाळीच मतदान केलं आहे, जॉगिंग पण केलंय, धावून पण मतदान केलं. आम्ही एव्हरीडे धावतो, सगळेजण भेटतो 6:15-6:30 दरम्यान वळीपर्यंत जाऊन येतो. कधी कधी इकडे शिवेपाकला राऊंड मारतो आणि आम्ही नंतर हे हा रोजचा कार्यक्रम आहे आणि नंतर आम्ही मग नंतर आता हे करायला मतदान करायला आम्ही सगळे भेटलो एकत्र आणि आता मतदान करायला आलेलो. तुमच्या क्लबचे किती सदस्य आहेत? कारण आता तुम्ही 6 जण दिसताय, किती सदस्य आहेत तुम्ही? आम्ही 400 वरती आहेत, 400 वरती आहेत. आणि पण इट इज नॉन रजिस्टर्ड क्लब, म्हणजे असं हे नाही आहे, इट इज आपल्या सगळ्या फ्रेंड सर्कलनीच सगळं बनवलेलं ग्रुप आहे. इट्स ओनली फॉर जे धावणारे असतात आणि एक्सरसाइज करायचं सकाळचं, त्याच्यासाठी आहे स्पेशली. तुम्ही सांग. रोज आम्ही सकाळी एकत्र धावण्याची मजा घेतोच, पण आज आम्ही बरं पहिल्यांदाच आपण एकत्र वोटिंग करून आम्ही ती आता एक मजा घेतोय आणि देशासाठी आम्ही जसं आम्ही म्हणतो की हेल्दी, सगळ्यांनी हेल्दी राहा, रोज धावा, व्यायाम करा, तसं देशासाठी चांगलं काम करा, चांगलं मतदान करा. आणि सगळ्यांनी मी शिवाई पार्क मॅरेथॉन क्लबच्या वतीने सांगतो, सगळ्यांनी जरूर वोटिंग करावं आणि आपल्याला जो कोण कॅन्डिडेट हवा असेल त्यासाठी नक्की वोट कास्ट करावा. थँक्यू. तुम्ही पळत जाऊन आल्यानंतर मतदान केलं आणि लोक मतदारापासून पळतात? नाही, डेफिनेटली यू हॅव अ व्हेरी व्हॅलिड पॉईंट. मतदारापासून पळू नका, पळून या आणि वोटिंग पण करा. तुम्ही सांगा, काय सांगाल सगळ्या लोकांना? मुंबईमधला एकंदरीतच मतदानाचा टक्का कमी असतो, त्यात सलग सुट्ट्या जोडून आल्या, त्यामुळे लोकांना भीती वाटते की मतदानाचा टक्का कमी होईल. लोकांना काय आव्हान कराल? मी आव्हान एवढंच करेन की प्रत्येकाने आपला हक्क बजावा आणि वोटिंग हे करायलाच हवं प्रत्येकाने. कारण सध्याची आपली देशात जी काय अवस्था आहे ती लक्षात घेता प्रत्येकाने जाणीवपूर्वक आपलं हुशारीने मत देणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? आताच आम्ही 5 किलोमीटर धावून आलो. धावण्यामुळे तुमचा विकास होतो, शारीरिक विकास होतो, तसं सामाजिक विकास करण्यासाठी आपल्याला फिट मतदार लागतो आणि फिट मतदारला आम्हाला फिट खासदार हवा आहे. तर फिट खासदारासाठी तो विकास हवा लागतो, तर फिट खासदारासाठी आमचं मत विकास आलं आहे. देश पण फिट झाला पाहिजे. देश पण फिट झाला पाहिजे. थँक्यू. प्रवीण शेट्टी सोबत विवेक.